काही कारणांमुळे आपण इथं खासदारला निवडून गेलो, भाजपचा खासदार इथं निवडून आला, भूल थाप्या दिला, जनतेचं उत्पन्न दुप्पट करणार म्हटला, मोठं मोठे बोलून गेला. आज जनता देशोधडीला लागलेली आहे, गरिबी महागाईनं आपण होरपळलेलो आहे, खासदार मात्र एकाचे दोन आणि दोघांचे चार प्रॉपर्ट्या करत फिरलाय. दिवसभर खासदार एकच टार्गेट घेऊन असतो, माझी प्रॉपर्टी कुठे मिळेल, कुठल्या जागेवर मी कब्जा टाकीन आणि माझी प्रॉपर्टी कशी वाढवीन. आणि म्हणून या खासदारांना पाड्याची वेळ आलेली आहे. मधल्या काळात अडचणी निर्माण झाल्या आणि नव्याण्णवच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष आपल्यात फुटून गेल्यावर कदम साहेबांनी सुरुवात केली, पुढाकार घेतला प्रकाश बापूंनी आणि शिवाजीराव देशमुखांनी त्यांना साथ दिली आणि पुन्हा एक हाती काँग्रेसची सत्ता, सहा आमदार त्या ठिकाणी निवडून आणण्यात कदम साहेबांनी पुढाकार घेतला, म्हणून पुन्हा सांगली काँग्रेसमय झाली. या मधल्या काही काळात आमच्यात हेवी दावे, आम्हाला एकमेकाला मला मोठं तुला मोठं वाटायचं भावना, ह्यामुळे आम्हीच काँग्रेसचं खरं नुकसान केलं. हे खरं आहे की काँग्रेसला काँग्रेसच पाडू शकते, बाहेरचं कोण पाडू शकत नाही. पण पुन्हा मोठ्या लोकांनी आम्हाला समजून सांगितलं, साहेब आम्ही पाटील आडनाव जरी लावत असलो तरी आम्ही कदमच आहे. नानाभाऊ तुळजापूरला जाऊन आलेत, नानाभाऊ तुळजापूरला जाऊन आलेत, तिथे त्यांना पुजारी भेटले, ते पुजारी कदम आहेत. कदमांचा मान तुळजापूरला आहे, तुळजापूरून 400 वर्षापूर्वी जो व्यक्ती निघाला त्यांचेच आम्ही आणि बाळासाहेब वंशज आहे. आणि त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलाय की आम्ही भाऊ म्हणून एक संघपणे काम करणार. विश्वजीत कदमांनी नेतृत्व करावं, विश्वजीत कदमांच्या पाठीशी वसंतदादा घरारं हे पूर्णपणे राहणार, ताकदीला ताकद लावून देणार. कर्नाटका डीके शिवकुमार आणि सिद्धरमय्याजी यांनी जी वज्रमूट तयार केली, एक संघ केला आणि जी लढाई लढली, मी तुम्हाला विश्वास देतो की विश्वजीत कदमांच्या पाठीशी विशाल पाटील हा पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री साहेब झाल्यावर महाराष्ट्रात येताना कुठल्याही जिल्ह्यात जाता आलं असतं, पण त्यांनी सांगली जिल्हा निवडला आहे. आणि आता वारं जे आता दक्षिणेकडे उत्तरेकडे वाहत येणार आहे, हे काँग्रेसची लाट जी निर्माण होणार आहे, ती लाट पहिला निर्माण होणारी सांगली जिल्ह्यातून. आणि विश्वजीत कदमांनी ह्या कार्यक्रमास घेतला, त्याच्यात हे फलित आहे. काही कारणांमुळे आपण इथं खासदारला निवडून गेलो, भाजपचा खासदार इथं निवडून आला, भूल थाप्या दिला, जनतेचं उत्पन्न दुप्पट करणार म्हटला, मोठं मोठे बोलून गेला. आज जनता देशोधडीला लागलेली आहे, गरिबी महागाईनं आपण होरपळलेलो आहे, खासदार मात्र एकाचे दोन आणि दोघांचे चार प्रॉपर्ट्या करत फिरलाय. दिवसभर खासदार एकच टार्गेट घेऊन असतो, माझी प्रॉपर्टी कुठे मिळेल, कुठल्या जागेवर मी कब्जा टाकीन आणि माझी प्रॉपर्टी कशी वाढवीन. आणि म्हणून या खासदारांना पाड्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून बाळासाहेबांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातनं जत तालुक्यापासून पलूस तर कडेगाव तालुक्याच्या कोपऱ्यापर्यंत माणसं गोळा करून आज ही व्यासपीठ निर्माण करून दिलंय, त्याबद्दल मी बाळासाहेबांचे आभार मानतो. येणाऱ्या निवडणुकीत ह्या ताकदीनं आणि या शक्तीनं आपण जर लढत राहिलो तर निश्चित विजय आपला आहे. आम्ही सिद्धरामय्याजींना विनंती करणारच आहे. कर्नाटकातनं पाण्याचा प्रश्न विक्रमदादांनी जसा मांडला, वसंतदादांनी स्वप्न बघितलं टेंबूचं म्हैशाळचं, आणि आता पूर्ण करण्यात कदम साहेबांनी पुढाकार घेतला. या पुढच्या काळात वसंतदादांनी सुरुवातीला पाहिलेलं स्वप्न, सांगली जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात इंच आणि इंच पाणी हे कृष्णेच्या पाण्याने भिजवून देण्याचं काम पूर्ण करण्यात विश्वजीत कदम, विक्रम सावंत आणि विशाल पाटील हे तीन व्ही ही विक्ट्री मिळवून देणार आहेत, एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि माझं भाषण आटोपत घेतो. नमस्कार.